After the Maya locals had voiced their opposition to resumption of mining, the Shirgaon locals too opposed mining resumption as they also demanded that the environment should be restored first. Further, the Shirgaon locals said that the land on which mining is undertaken belongs to the Comunidad and the mining companies should produce documents pertaining to the ownership of the land, as they said that Form 1 and 14 is not a title document. The locals have further said that they have submitted objections to the mining department and they are also in the process of taking legal recourse in the matter. Mankuleng Goa reports. ते दोन त्यांचा एकही डॉक्युमेंट त्यांनी सबमिट केलेला नाही. माइनिंग कन्सेशन ऑब्टेन करपास जे डॉक्युमेंट दिवचे पडतात ते डॉक्युमेंट त्यांनी दिलेलेत ना. मग म्हणून त्याका लागून म्हणतो आम्ही की 1949 जे डॉक्युमेंट्स तुम्ही गव्हर्नमेंटक दिलेले माइनिंग कन्सेशन ऑब्टेन करपा खातीर लँड डॉक्युमेंट ते दाखय आमका इतकी अवस्था झाली आहे. प्रमाण ऑप्शन गवर्नमेंट अंडर एमएमडीआर 1957 ते लीज डील बाय मेंशन केला एक पीट मारले की ते बॅक फिल करून ते दुसरे पीट ओपन करतात तशी गरज असते. आता चार पीट एक्झिस्टिंग असताना गव्हर्नमेंट के लीज ब्लॉक डिक्लेअर करू शकणार आणि लीज एंटर करू शकणार कायदा प्रमाणे अशी गरज असते. आता गव्हर्नमेंट किती वो फोर्स करता काय सांगतो आज पुलिस सर्वात गव्हर्नमेंट फोर्सफुली जर गव्हर्नमेंट ते करपाचे गेले जाल्यार वी हॅव नो अदर चॉईस दॅन टू गो टू कोर्ट. आणि उपयोग ना आम्ही आता चॅलेंज करू नये म्हणा आता प्रेस कंपनी होत्या मला ते म्हटले आम्ही ऑलरेडी ऑब्जेक्शन हॅज बीन सबमिटेड अँड चॅलेंजिंग प्रोसिजर हॅज बीन ऑलरेडी स्टार्टेड. इंटिमेशन दिन जाय ना आता इंटिमेशन दिला इंटिमेशन दिवन इमिजिएट आम्ही चॅलेंज करताले. इतली वर्ष झाली मायनिंग बंद असा आणि सगळे लोक तुमचं मायनिंग चालू करू इकॉनॉमिक तुमका नाका चालू झाले किती म्हणतो आमकां मायनिंगच्या बद्दल ऑब्जेक्शन ना. आमकां गव्हर्नमेंट स्वतःच कायदो म्हणता याच्या बद्दल ऑब्जेक्शन असा. आता तुम्ही सगळ्या तुमचा खूपशे अनुभव असताना ते मायनिंग पीठ भरल्या उपरांत फ्रेश लीज डिक्लेअर करू शकता न्हू ना जाल्यार ती एक्झिस्टिंग चार पाच पिठां आसा पळय आनी परत फुडें कोणा मारतले ते दोंगर कापतले ती झाडां पेडां वयतली सगळी मायनिंग चालू जावपाची एट वॉट कॉस्ट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. एट वॉट कॉस्ट आमची सगळी जमीन ओगडोन मायनिंग चालू करप काय ना हो पहिलो प्रश्न. दुसरो प्रश्न जे 70 वर्सांत सगळे पीठ घालून घेतले आसात ते पीठ तशेंच घेवन हो बॉम्ब तसोच घेवन फुडले मायनिंग परत आनीक 10 पीठ करून घेवपाचे काय कितें हो दुसरो प्रश्न आसा. लोकांक मायनिंग जाय कित्याक लागून अवघ्या थोड्या लोकांक जाय फक्त जोडपा खातीर पूण फुडें फ्युचर कितें फुडें बाकीचे लोक 90% लोक जे आसात ते मायनिंगाचेर डिपेंड ना पूण तेंचे अस्तित्व थंय आसा देवाचे अस्तित्व थंय आसा भाविकांची थंय भावना आसात तेंचे कितें अशें म्हणिना. आतां पळय नवीन कंपनी व्हडल्यो येयल्यो फाल्यां सकाळी हांव जिंदाल म्हणून आनी कोणाच्यो जाल्यार तेंकां जर लिजाच्या हेच्या जर जागे मंदीर आनी घरां आसात जाल्यार ते कायदेशीर लीज आपल्या नांवार तेंकां तुमकां धांवडपाक शकता. एक्झॅक्टली आमी तेंच म्हणटा हेच आम्ही सांगता कायदेशीर कायदेशीर 370 घरां लिजाच्या भितर येतात आणि देवळां आणि देवळां टोटल लिजाच्या भितर येतात. आता मायनिंग चालू जावपाक जाय अशे जे लोक म्हणतात पण त्यांच्यानी हेचेर कितें उत्तर दिवपाचे हे 370 लोकांनी घर सोडून वचपाचे देवळां काढून वचपाचे आम्ही फक्त 27 घरांचे आसा आणि आउट ऑफ मायनिंग लीज. पूण तुमकां सर्फेस रायट्स दी जाल्यार तुमी म्हणटा कितें यू वील अलाव रिझम्पशन ऑफ मायनिंग सर्फेस रायट्स डिफरंट क्रायटेरिया सस्टेनेबल मायनिंग सस्टेनेबल मायनिंग जे पळय कायदो गव्हर्नमेंटान केला तो कायदो स्वतः गव्हर्नमेंटान पाळूं दी आणि त्याच्या प्रमाणे मायनिंग चले जाल्यार आमकां ऑब्जेक्शन ना. आताच्या परिस्थितीन करता पळय ती सुद्दां गव्हर्नमेंट आतां केली म्हणजे मायनिंग पयलींचे पीठ तशेंच आसा ते बॅक फील करिनासतना परत तुरी ऑप्शन रिऑप्शन काढतात म्हणजे आणि परत आता दोन कापून उडयतात तो पहिले आहात पीठ भर
मागे स्टेक होल्डर आ पयली डोंगर आसा पळय थंय मायनींग जाता आतां ते सारके हितून येयल्या पन्नास मिटराचेर आनी 100 मिटराचेर घराच्या 100 मिटराचेर तेका मायनिंगाचें पीट आसा बफर झोन म्हणून जो मायनींग एक्टान एक हें आसा क्लॉज आसा डिसायड जावपाक तो बफर झोन कन्सिडरच करूंक ना हेंच्यांनी म्हणजे त्या एरियेन मायनींग जावपाक जायना म्हणजे मायनींग स्टार्ट जाता तो पर्यंत मायनींग रावता तो पर्यंत जवळ 3 किलोमिटराचो हांगासर गांव टोटल 3 किलोमिटराचो आसा मायनींग कायद्या प्रमाणे मायनींगच करूंक शकना मायनींग कायद्या प्रमाणेच करूंक शकना बफर झोन दवरता ते खंय तूं म्हणजे अशीच जर तर मायनींग घराच्या फाटल्यान करपाची आसा ती आमच्यान करूं येता मागीर तो कायदे कित्याक जाय आणि तोच ऑप्शन तुम्ही म्हणटा पळय तोच आमचे ऑब्जेक्शन आसा की गव्हर्नमेंटाक फक्त शिरगांव कित्याक दिसले आणि मायनी ज्यो आसा त्यो ऑप्शनांक काढूंक ना फक्त नॉर्मल सगळे कोणत्या हेंच्यांनी फक्त 1 and 14 नाव घेतलं आणि हे फिरयतात की आपली जमीन इश्यू इज एव्हरीवेअर सेम बट आमचे आम्ही जागृत झालेले असतात आमची जमीन आमच्या आमकां मेळपाक जाय कारण आमकां कॉलेप्स केलेले आहात डिझास्टर करून उडयलेलो आसा सर्वे जाली पळय तेन्ना कितें आसा आमचे जाणटे आसले ते एज्युकेटेड नासले तांकां खबर नासली आनी हे मायन ओनर सगळे डोंगर कॅप्चर केले थंय ऑपरेशन चालू आसलें तांच्यांनी सरसकट सगळे नांवार करून आपले सर्वे लावन घेतले आपले आनी गव्हर्मेंटान कांयच केलें ना